बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे की कोणाचा नंबर चेंज करायचा आहे, कोणाला ऍड्रेस चेंज करायचा आहे. आधार कार्ड काढायला गेलो ते जवळजवळ 8 ते 9 महिने झालं, ते आलंच नाही, क्लिप झालं म्हणून मला 4-5 वेळा सांगितलं. कर्वे नगरला राहते, तिथं पण मी गेली होती, पण एक 1.5 वर्ष झालं काढून घेतलेलं, पण काय मिळालंच नाही लवकर, नाही का, नुसतं मोबाईल वरती आले वगैरे प्रिंट काय, घरी तरी काय अजून आलेलंच नव्हतं. आधार केंद्र खूप बघितले, जिथं गेलो तिथं म्हणे काही बँकेचं आणा, पॅन कार्ड आणा, मोबाईल नंबर आणा, हे आणा, नुसते फिरवा फिरवी फिरवा फिरवी. And I came with my son, which is now 18, who is now 18 years old, to do the Aadhaar card. And I uploaded Aadhaar card and it was having some problem there. But Aadhaar card sandarbhat je kaam hoti, jase mobile number link karne, photo change karne, किंवा बायोमॅट्रिक असेल, नागरिकांना याचा खूप मोठा फायदा होत आहे. व्यवस्थित म्हणजे नाव चेंज झालं, ऍड्रेसही चेंज झाला. अँड मुरलीधर हॅज डन अ ग्रेट जॉब हियर टू सपोर्ट द पीपल हु आर क्वालिफाईड नॉट क्वालिफाईड. 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये मुलाचं आधार कार्ड काढून मिळालं. हा कॅम्प खरंच जवळच्या जवळ असल्यामुळे मी इथे आले आणि माझं काम खूप लवकर झालं आणि खूप सुकर झालं. डिलिव्हरीमध्ये ससूनकडनं मदत मिळते त्या स्त्रियांना, म्हणून आधार कार्डावर पत्ता बदलण्यासाठी मी आले होते. पण तिची प्रोसिजर पाहून लगेच आम्हाला एक 1/2 तासामध्ये व्यवस्थित आमचं काम करून दिलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोथरूडमध्ये आपण हे 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं. गेले जवळजवळ 4 महिन्यापासून आपण पाहतो की नागरिकांना इथे 24 तास सेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आज जर आपण पाहतो की या ठिकाणी गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आहे की गेले जवळजवळ 15 दिवस आधार कार्डच्या संदर्भातल्या अनेक अडचणी नागरिकांना येतात. त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल, मोबाईल लिंक करणं असेल किंवा स्मार्ट कार्ड त्याचं बनवणं असेल, अशा अनेक सुविधा आपण एका ठिकाणी या नागरिकांसाठी उपलब्ध आता करून दिल्यात आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेताना नागरिक दिसत आहेत. गेल्या जवळपास 15 दिवसामध्ये जवळपास 3000 नागरिकांनी याचा फायदा घेतला. त्याच्यामध्ये काही ना नवीन आधार कार्ड मिळालं, आधार कार्डची दुरुस्ती करून मिळाली, मोबाईल लिंक करून मिळालं, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देताना केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना, महापालिकेच्या अनेक नागरिकांसाठीच्या वेगवेगळ्या घटकाच्या योजना, सगळ्याचा लाभ एका ठिकाणी एका छताखाली देताना आम्हालाही खूप मनापासून समाधान वाटतं. ज्यावेळेला नागरिक या ठिकाणावरून त्याचं काम झाल्यानंतर ज्या आनंदानं समाधानानं इथून निघतो ते खूप आमच्यासाठी मोठं आहे आणि मला असं वाटतं की हेच खऱ्या अर्थानं काम एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला आनंद देणार आहे. आणि विशेष करून महापौर भोळ यांनी जे हे काम सुरू केलं आहे, कॅम्प लावला. अँड आय थँक यू मिस्टर मुरलीधर फॉर डुईंग द ग्रेट जॉब. त्यांचे मी फार आभार मानतो त्या सहकार्याबद्दल. मी मुरलीधर मोहोळी यांचे खरंच आभार मानते. अण्णांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यांना असंच उत्तर यश मिळू दे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.